जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 104 वर्ष पूर्ण होत आहे। 13 एप्रिल 1919 रोजी स्वातंत्र्यवीर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी अमृतसर इथं सभा घेण्यात आली। त्यावेळी ब्रिगेडियर जनरल डायर यांना निशस्त्र जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला। यावेळी झालेल्या बेछूट गोळीबारात शेकडो लोक ठार झाले होते। गोळीबाराच्या 1600 फैरी झाडण्यात आल्या आणि अधिकृतरित्या 379 जण मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे। राष्ट्रासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे देशवासीय सदैव ऋणी राहतील असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जालियनवाला बाग हत्याकांडातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे। जालियनवाला बाग हत्याकांडाच्या रूपाने संपूर्ण जगाने ब्रिटिश राजवटीचा क्रूर चेहरा पाहिला। या हत्याकांडामुळे जनमानसावर झालेल्या परिणामामुळे स्वातंत्र्य लढ्याचं रूपांतर वैयक्तिक चळवळीत झालं असं त्यांनी म्हटलं आहे।